निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्रहो, लैंगिक क्षमता आणि लैंगिक समाधान हे वाढवण्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय नेमकं केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आज आपण बघूया. कारण आत्ता सध्या समाजामध्ये यासाठी काही गोळ्या औषधांचं प्रमाण एवढं वाढत आहे, त्याचे दुष्परिणाम खूप आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसंच त्याचा परिणाम हा फक्त तात्पुरता असतो, हा टिकाऊ परिणाम नाही. या दोन्ही बाजूला जर लक्षात घेतल्या की तात्पुरता परिणाम आणि जास्त दुष्परिणाम त्याचे हृदयासारख्या, मेंदूसारख्या, किडनीसारख्या अवयवावर त्याचे होत असतील तर ते नाही घेतलं पाहिजे. त्यासाठी कायम स्वरूपाचं आपलं लैंगिक समाधान, आपली लैंगिक क्षमता हे वाढवण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत की काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे, नंबर एक. आणि नंबर दोन म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आता जे खाल्लं पाहिजे याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, आणि तो म्हणजे ज्याला नट्स म्हणतो आपण किंवा ड्रायफ्रूट्स म्हणतो आपण, किंवा याच्यापेक्षा साध्या भाषेमध्ये आपण प्रोटीन्स म्हणतो आपण, म्हणजे डाळींचा समावेश ज्याचा होतो, द्विदल जे अन्नपदार्थ असतात त्यांचा जो समावेश होतो, किंवा ज्या ज्या अन्नपदार्थामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं, प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, तर याच्यामध्ये जे हे ड्रायफ्रूट्स येतात, काजू, बदाम, किसमिस, अक्रूड हे जे आहे, याच्यासोबतच हे महागडे आहेत म्हणून हेच खाल्ले पाहिजेत असं नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्यावे थोडे थोडे, ते हे पण मॉडरेशनमध्येच घेतलं पाहिजे. त्याला सोबत जे आपले वटाणे, फुटाणे, हरभरा, शेंगदाणे हे जे घटक असतात, या ज्या द्विदल डाळी आहेत याचं प्रमाण जास्त प्रमाणात पाहिजे. आणि जर याच्यामध्ये हे पूर्ण धान्य द्विदल असलेलं जर भिजवलं आणि जर ते मोड आल्यानंतर खाल्लं तर आणखी सगळ्यात चांगलं आहे. अशा प्रकारे तुमच्या शरीरातलं प्रोटीन्सचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे वाढलं पाहिजे, हा पहिली अट आहे. तुम्हाला अंदाजे 40 ते 50 ग्राम प्रोटीन एका दिवसाचं लागत असतं. एका अंड्यामध्ये फक्त 6 ग्राम प्रोटीन असतं, म्हणजे 2 अंडे 3 अंडे तुम्ही खाऊ शकता दिवसाचे, फक्त पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन असतं, म्हणजे पिवळ्यामध्ये. तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या ज्या डाळी आहेत किंवा जी आपण अन्नपदार्थाची नावं घेतली याचा आहारामध्ये समावेश असला पाहिजे नियमितपणा. दुसरं आहे फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या किंवा रंगीबेरंगी पालेभाज्या, रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारची फळं तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या यांचा समावेश तुम्ही नियमित आहारामध्ये केला पाहिजे. कच्च्या स्वरूपामध्ये जेवढं जास्त घेता येईल, स्वच्छता वाढवून त्याला चांगलं धुवून ते वापरले पाहिजे, बारीक चवून ते खाल्लं पाहिजे आणि नियमितपणानं. आता याचं प्रमाण किती असतं की हे कच्चं खाण्याचं प्रमाण अंदाजे तुमच्या 1 किलोला 5 ग्राम वजनाच्या असं त्याचं प्रमाण असतं. म्हणजे समजा तुमचं वजन जर 60 किलो असेल तर तुम्ही 300 ग्राम असे कच्चं सगळ्या मिळतं मिळून फळभाज्या, फळं आणि पालेभाज्या याच्यावर कसलीही प्रक्रिया करण्याच्या ऐवजी ते खाल्लेलं पाहिजे. म्हणजे याला भाजलं नाही, उकळलं नाही, शिजवलं नाही, तळलं नाही, हे अशा प्रकारचं जे असतं कच्चं जशा असतं तसं, तर हे खाण्याचं प्रमाण अंदाजे तेवढं पाहिजे. सवय नसेल तर हळूहळू हे वाढवलं पाहिजे. आणि 300 ग्राम जे होतं आपल्या हिशोबानं, 300 ठिकाणी तुम्ही 350 किंवा 400 खाल्लात तरीही काही वाईट परिणाम होणार नाही, उलट चांगलाच परिणाम होईल. तिसरा जो घटक आहे तो साधा सर्वसामान्य प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये जो उपलब्ध असतो तो म्हणजे लसूण, कच्चा लसूण. आपण पुन्हा पुन्हा बोलतो त्याची 1 पाकळी किंवा 2 पाकळ्या जास्तीत जास्त, त्यापेक्षा जास्त नको. एका दिवसाला जेवताना तुम्ही थोडा थोडा जेवणासोबत खाऊ शकता. हा लसूण रक्त पातळ ठेवण्याचं कार्य करतो, रक्तामध्ये गाठी बनू देत नाही. आणि दुसरं म्हणजे कसं असतं की याच्यामध्ये जे काही कंटेंट्स आहेत, रासायनं जे आहेत, केमिकल्स आहेत, हे घटक तुमची लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतात, लैंगिक समाधान वाढवण्याकरता सुद्धा मदत करतात. तर हे नियमितपणानं लसूण हा कच्च्या स्वरूपाचा आपल्याकडे युजली वापरतात, पण बहुतेक फोडणी दिलेला किंवा भाज्यांच्या स्वरूपामध्ये तो वापरला जातो. ते पण चांगली पद्धत आहे, ती काही वाईट नाही, परंतु त्याचा परिणाम एवढा होत नाही जेवढा या कच्च्या लसणाचा परिणाम होतो. म्हणून कच्चा लसूण हा नियमितपणानं आहारामध्ये घेतला पाहिजे. त्याच्यानंतर डार्क चॉकलेट्स. आपण हे डार्क चॉकलेट्स पुन्हा पुन्हा काय सांगतोय की याच्यामध्ये फ्लेवोनॉइड्स असतात, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स
भरपूर भरलेले असतात. ग्रीन टी जे आपण म्हणतो पुन्हा पुन्हा, हे कसं आहे बघा, काळपट दिसणाऱ्या रंग आहे ते, थोडे काळपट रंगाची जी फळं असतात, काळपट रंगाचं जे काही अन्न पदार्थ असतात, काही बिया असतात, त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त असतं. आणि हे प्रमाण नायट्रिक ऑक्साईड जे आपण म्हणतो, जे की त्या त्या भागाचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी उपयोगाचं असतं, तर हे प्रमाण या अन्न पदार्थामधून मिळतं. म्हणून यांचा समावेश आहारामध्ये नियमितपणाने केला पाहिजे. डार्क चॉकलेट जर थोड्या प्रमाणामध्ये नियमितपणानं खाल्लं तर त्याचा पण चांगल्या प्रकारे फायदा होतो. याच्यामुळं ब्लड फ्लो वाढतो आणि इन्फ्लेमेशन कमी होतं. म्हणजे विनाकारण सूज वगैरे असेल कुठल्या भाग तर ती कमी होते आणि तुमची लैंगिक क्षमता वाढायला त्यामुळं मदत होते. तसंच आता याच्यासोबत नॉन व्हेज हे जास्त नाही खाल्लं पाहिजे, म्हणजे मटन चिकनचं प्रमाण कमी पाहिजे. परंतु जर तुम्हाला नॉन व्हेज घ्यायचंच असेल तर ते तुम्ही फिश म्हणजे माशांच्या स्वरूपामध्ये नॉन व्हेज मॉडरेट प्रमाणात तुम्ही घेऊ शकता, ते चांगलं आहे. कारण हे फिशमध्ये काय होतं की ज्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात त्यांच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे जास्त असतात. आणि हे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हे आपल्या बॉडीसाठी, ब्लडसाठी आणि आपल्या काही अवयवांसाठी हे अतिशय महत्त्वाचे असतात. रक्तामध्ये याचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे तर हे वाढण्याकरता म्हणून हे माशांचं प्रमाण आहारामध्ये नियमितपणानं घेणं आवश्यक आहे. आता हे सगळे आपण आहार सांगितले, आता काय खाऊ नये. जसं म्हणलं की नॉनव्हेजमध्ये मटन चिकनचं प्रमाण जास्त असू नये. तसंच व्यसनांचं प्रमाण जास्त नसलं पाहिजे. अति मद्यपान किंवा तंबाखू किंवा गुटखा याचं प्रमाण तुमच्या दररोजच्या आयुष्यात नसलं पाहिजे, तुम्ही घेतलंच नाही पाहिजे. याच्या पुढचं म्हणजे जे आपण म्हणतो फ्राईड फूड वगैरे किंवा स्टोअर केलेले जे असतात, डब्बा बंद पाकिट बंद जे असतात, याच्यामध्ये मिठाचं, तेलाचं आणि साखरेचं प्रमाण इतकं जास्त असतं आणि ते वाईट परिणाम करतं शरीरावर. म्हणून गोड हे कमीत कमी घेतलं पाहिजे, मीठ कमीत कमी पाहिजे आणि तेलाचं पण प्रमाण कमीत कमी पाहिजे. तर अशा प्रकारे हे काय खाऊ नये आणि काय खाल्लं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्याबरोबर याच्या इतकंच जे महत्त्वाचा पार्ट दुसरा आहे तो म्हणजे तुमच्या शरीराला नियमित व्यायाम असला पाहिजे. नियमित जर व्यायाम नसेल तर तुमचा स्टॅमिना अजिबात वाढायला मदत होणार नाही. हे फक्त घटक खाल्ले किंवा एवढेच नियम पाळले म्हणजे भागणार नाही. नियमित व्यायाम असला पाहिजे, तुमचं वजन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. वजन जर जास्त वाढलं, लठ्ठपणा जर जास्त झाला तर तुमची लैंगिक क्षमता कमी होत असते. ही का कमी होते याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तर अशा प्रकारे ज्याचे दुष्परिणाम होतील आपल्या लैंगिक आयुष्यावर, लैंगिक समाधान मिळणार नाही किंवा लैंगिक क्षमता कमी होईल, असे प्रकार टाळले पाहिजे. तसंच आहार हा आपण जे सांगितलं विशेषत शाकाहारी आहार आणि मध्यम स्वरूपाचा थोडासा कमी प्रमाणात जेवण, एकदम ओव्हरलोड नको जेवण व्हायला, अशा प्रकारानं तो आहार घेतला पाहिजे. आणि मानसिकता ही तर सगळ्यात महत्त्वाची आहे की तुम्ही नेहमी आनंदी, प्रसन्न, हसत खेळत वातावरणामध्ये जेही काही जबाबदाऱ्या असतील, जेही काही कामं असतील तुमची, हसत खेळत ती केली पाहिजेत. ताणतणाव हाताळायला चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो दिस इज आर्ट ऑफ लाईफ, हे चांगल्या प्रकारे जमलं पाहिजे. म्हणजे काय होईल की जर तुम्ही आनंदी प्रसन्न राहिलात, जर ते चांगले हार्मोन्स जे शरीरामध्ये असतात ते चांगले हार्मोन्स जास्त प्रमाणात स्त्राव होतील. हे चार हार्मोन्स जर जास्त प्रमाणामध्ये स्त्राव झाले तर तुमचे लैंगिक क्षमता चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे लैंगिक समाधान मिळायला मदत होईल. म्हणून मानसिकता पण चांगल्या प्रकारे पाहिजे. आणि मानसिकता चांगली ठेवण्याकरता तुम्हाला जे रिलेशन्स असतात, फॅमिलीमधले असतील, फ्रेंड सर्कलमधले असतील, ऑफिसमध्ये कार्यालयीन असतील, बाहेर समाजातले असतील, हे नातेसंबंध जर तुम्ही चांगले ठेवलात तर हे तुमचं आनंद टिकायला चांगल्या प्रकारे मदत होते. कुठेही तुम्हाला व्यत्यय येणार नाही आणि तुम्ही फ्रेश राहाल. आणि फ्रेश राहिल्यामुळं मग हे हार्मोन्सचं प्रमाण चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरामध्ये राहील. तर अशा प्रकारचे काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत हे व्यायाम, आहार, वजन नियंत्रणात ठेवणं आणि मानसिकता चांगली ठेवणं, या जर गोष्टी पाळल्या तर प्रत्येकाची लैंगिक क्षमता चांगल्या प्रकारे वाढू शकते. त्याचं समाधान या बाबतीतलं चांगल्या प्रकारे वाढायला ह्यानं मदत होऊ शकते. तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.
कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्यांहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.